नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी दर्शन वागे घेऊन येतो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आणि आज आम्ही चाललो खेकडे बघायला आणि इकडे मागच्या साईडला माझं घर बघत आहे, इकडे आमचं घर आहे आणि तिला जयदीप आहे इकडे आणि आपण चाललो आहोत नदीवरती खेकडे पकडण्यासाठी. काळी या साईडला जयदीपचं घर आहे, या साईडला आपण दाखवतो व्यवस्थित. इकडे जयदीपचं घर आहे, इथे हा काय बोलतोय आजी नाश्ता करताय ना? काय आपल्याकडे नाश्त्याला काय असते कोकणामध्ये? सुकट भाकरी ना. मग चला आणि काजूचं गीर. तर आम्ही गावाला आलेलो मित्राच्या लग्नासाठी, किरणच्या ते लग्न वगैरे झालं आहे आणि आज रात्री मुंबईला जायचं आहे. तर बोललो एक व्हिडिओ बनवूया मस्तपैकी, तर खेकड्याने वगैरे जाऊया. आणि या साईडला आमचं मंदिर आहे. तुम्हाला चावी दिली आहे इकडं. हो का, या साईड मंदिर आहे. हो, तर तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो थोडा. मंदिर आहे, आता पूजा केलं नाही मला. अशी आणि इकडे आपली पालखी शिमग्याची ठेवलेली आहे वरती आणि या साईडला पाडव्याची पालखी आहे. इकडे पाडव्याची तयारी चाललेली, कलर वगैरे मारू. चला कुठे ट्रॉफी आहे, या साईडला ट्रॉफी आहेत. जुने ट्रॉफी सर्व काढून टाकलेले आहेत आणि आता नवीन ट्रॉफी आहे. सुरुवात झालेली आहे वन साईड. रनमेवा अशी चांगली अशी आम्ही तोरणा बोलतो आहे ना. हा बघा, या मागच्या नदीला आपल्याला जायचं आहे खेकडे पकडायला. पण त्याआधी अगोदर आपल्याला अजून एक काम करायचं आहे, जाम आणायला जायचं आहे आपल्याला. तर तिथे तुम्हाला गेल्यावरती दाखवतो डायरेक्ट, नाहीतर व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल. आपण आता पोचलो आहे जाम आणायला आणि इकडे बघते जामची झाडं आहे. मी दाखवतो, एक जाम काढून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जाम आहेत. थोड्या आता मुंबईला घेऊन जायचे आहेत तेव्हा मोठे मोठे काढूया आपण आणि भरपूर आहेत. कोण आला नाही, आपल्याला मजबूत भेटतील. तुम्हाला आता जाम दाखवतो चांगले असे मस्त पूर्ण भरला आहे, जामाने भरलं आहे पूर्ण झाड. हे बघा, अजून मोठे मोठे पण आहेत वरती. जयदीप चढतो इकडे वरती आणि मी जाम खातोय.
हे बघा एवढं घेऊन गेलो आहे। आता आपले जांब काढून झालेत आणि आता आपल्याला दुसरा एक काम करायचं आहे, खेकडे पकडायला आता चाललो आहे। आता तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो, तुम्हाला मग अशी नदी दाखवली ना तिथे गेल्यावरती भेटतो। आता पहिलाच खेकडा भेटलेला आहे या साईडला, दिसतंय घे गोणी घे, आणि गोणी आणलेली आहे पडलेली। चला बंद करू नको चालू, असेल बघा बिल पण आहे असला ना मोठा असतो। चला एवढा नशीब फाटलेला आहे। तुझ्या हातात पकड जरा, एका दगड खाली दोन दोघांची साईड दुसरी साईड, ही मला वाटतं त्या दगडी खालून आली असेल, मोठी भेटले। ही साईज थोडी मोठी आहे, आला काय हे आपण पकडतेस अशीच। आपल्याला काही खेकडी भेटली नाही, तातपून जिथे पकडले तिथे सोडून टाक, भेटले तर ती पण सोडूया, दाखवूया तिथे तिने तिनेच भेटले कुठे भेटले। सोडून द्यायची आता, दिसला हात कर तुरे इथे पहिले पोहायचो आमच्या शाळेत तेव्हा आता नाही पोहत, आता भिकोंडीत जखमीच्या ढवात तरी पण माती येतच असते वरतून मागणी। आता तुम्ही खेकडे बघितलेत, सोडून दिले आपण सर्व, तीन चारच भेटले, जास्त भेटले नाही, आणि जाऊ दे मूड खराब झाला, मुंबईला घेऊन जायचं होतं खेकडे। इकडे आपलं बघताय साईडला पाणी वाचवण्याचं काम सुरू असतो, हे बघा हे आता नवीन नवीन काम केलेलं आहे। ती टी व्ही कोणाची आली खाली, टी व्ही बघ पहिलं पहिलं, आम्ही पोहायला शिकलो इथे तेव्हा हा काम नव्हता केलेला, हा फक्त दगडांचा आम्ही इथून असा बांध घालायचो आणि पोहायचो, जो ज्याला कोणाला पोहायला यायचं असेल ना तर त्याला डायरेक्ट पोहून नाही द्यायचो आम्ही, पहिलं त्याला इथे थोडासा बांध घालायला यायचो नंतरला पोहायला द्यायचो, असा नियम होता आमचा इथला। आता सर्व पूर्ण वाटलं नाही पूर्ण, आता सर्व खराब झालं, थोडं साफसफाई केल्यानंतर होऊन जाईल, ते पावसामुळे सर्व कचरा येत असतो ना ते सर्व इथेच थांबतो। चल आपण इथे मागे विहीर आहे, ही पण विहीर ओपन होती, त्यात पण आम्ही पोहायचो, आणि इथे मी उभा आहे ना तिथे एकजण उभा राहणार, जयदीप उभा आहे तिथे एकजण उभा राहणार, आणि बाकीचे खालते विहिरीमध्ये उड्या टाकायचो। हां त्याच्या मीटिंग वगैरे घ्यायचे पण तरी आमच्या मस्ती भरपूर होती ना त्याच्यामुळे आम्ही परत परत जायचो तरी पण।
ही मजा वेगळी असायची, आता तशी काय मजा राहिली नाही पहिल्यासारखे. इकडे आमचा 24 तास पाणी सुरू असतो त्या टाकीवरती, आणि थोडंसं पाणी पिऊया. म्हणजे गावच्या पण या गोडा येईन कुठलं पण या गोडा येईल. आता जाऊया मस्तपैकी घरी, थोडा फ्रेश वगैरे होऊया. फ्रेश म्हणजे याच्यामध्ये फ्रेशच झालो आता. थोडासा पिशवी ठेवूया आपली जामांची, आणि अजून थोडासा फिरायला जाऊया. तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवत होते पण कुठे जाऊ पण जाऊ नंतरला मग येऊन बॅग वगैरे भरूया. मुंबईला जायची तयारी.